आणि बातमी आहे भाजप नेते संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील. अजित पवारांना मुख्यमंत्री करतो असा भाजपकडून शब्द भाजप नेते संजय काकडे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री, पुणे महानगरपालिका निवडणूक भाजप स्वतंत्रच लढणार, काकडे यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. भाजपचे नेते संजय काकडे यांनी हे मोठं विधान केलंय, आरपीआयला सोबत घेऊन निवडणूक लढणार, नैतिकता म्हणून अजित पवारांना मदत करावी लागणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात संजय काकडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी, पाहूया. बातचीत करूया भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, एकतर अनपेक्षितपणे सगळ्या या घडामोडी गेल्या आठवड्यामध्ये घडल्या, अजित पवार आता तुमच्यासोबत आहेत, तुम्ही काय स्वागत केलं त्यांचं? हे बघा, आम्ही म्हणजे सगळ्या पक्षांनी स्वागत केलेलं आहे. मोदी साहेबांच्या कामाची पद्धत व देश चालवण्याचं विजन पाहून जर कोणी आमच्या पक्षाने येत असेल, जसे की अजितदादा आले, त्यांचं आम्ही स्वागतच करतो. पक्ष आमच्या नक्कीच बळकट होईल. पुण्यातला जर विचार केला तर जवळपास भाजपने 100 पुढचा नारा दिलेला आहे, 100 नगरसेवक फक्त भाजपचे निवडून येतील असे. पण आता गणित बदललेलं आहे, अजितदादांसारखे भक्कम नेते तुमच्यासोबत आलेले आहेत. मग असं असताना 3 पक्षांचं सरकार आणि या 3 पक्षांमध्ये जे वाटप असणार आहे जागांचं, मग ते कशा पद्धतीने होणार आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये मग कसं लढणार तुम्ही? हे बघा, आपण पूर्वीपासूनची प्रथा पाहत आलो आहे की काँग्रेस NCP सत्तेत असतानाही काँग्रेस NCP वेगळंवेगळं लढलं होतं. पूर्वी आम्ही आणि शिवसेना 5 एकत्र होतो, सगळ्या महानगरपालिका आम्ही आणि शिवसेना वेगळंवेगळं लढलो. आता येणाऱ्या काळामध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की पुणे शहरामध्ये पण भारतीय जनता पक्ष वेगळी लढेल आणि सर्व जागा RPI बरोबर आम्ही RPIना घेतलेलं आहे बरोबर. RPI पूर्वी पण आमच्यावर होते, रामदास आठवले गट, त्यामुळं ते आमच्यावर असतील. आणि ही निवडणूक जो तो आपापल्या पक्षाच्या परीने पुणे शहरामध्ये लढला, आम्ही RPIला काही जागा सोडलेल्या ज्या पूर्वीच्या त्या सोडून बाकी सर्व जागा पुणे शहरामध्ये आम्ही महानगरपालिका एकटे लढू. अजित पवारांच्या येण्यानं तुमचा किती फायदा होऊ शकतो भाजपचा राज्यामध्ये? कारण की मजबूत नेते आहेत आणि आता त्याने तेच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचे दावेसुद्धा त्यांच्या गटाकडून केले जात आहेत. तर खरंच अजितदादा हे मुख्यमंत्री होण्यासाठीच तुमच्यासोबत आले? आता ह्या सगळ्या वरिष्ठ गोष्टी आहेत. माझ्याही कानावर येते की अजितदादांना आमच्या पक्षांनी शब्द दिलेला आहे की मुख्यमंत्री करतो वगैरे, असे शब्द आलेले म्हणजे असे कानावर आलेले आहेत गोष्टी. काही पत्रकांकडनं आलेत, काही मीडियाच्या ह्याच्यानं वाचतो आपण, काही बाहेर चर्चेतनं करतो. तो वरिष्ठांचा निर्णय आहे, म्हणजे मला असं वाटत नाही की काय होईल. परंतु वरिष्ठांनी ठरवलं असेल तर ते होणारच. आणि राहिलं प्रश्न दादांचा उपयुक्त, दादांची उपयुक्तता कोणाला टाळता येणार नाही, म्हणजे नाकारता येणार नाही. मला असं वाटतं की पुणे शहरातले म्हणजे जिल्ह्यातले साधारण 3.5 खासदारक्या प्लस 34 पण म्हणजे शिरूळ झालं, शिरूळ असेल, मावळ असेल, पुणे असेल, बारामती असेल, सातारा असेल, कोल्हापूरचे असतील किंवा सोलापूर, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक असेल, अजितदादांनी आमच्या पक्षाशी युती केलेली आहे. त्यामुळं बारामतीत जो आमचा पक्ष देईल तिकीटच्या पक्षाला, आमचा पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं काम अजितदादांना नैतिकतेच्या माध्यमातून, इमोशनली भावनेच्या गोष्टींनं ते करतात का नाही ते आपण मी नाही सांगू शकत, परंतु नैतिकतेने त्यांना त्यांच्या घटक पक्षाच्या उमेदवाराचं काम हे करणं क्रमप्राप्तच राहील. म्हणजे अजित पवारांच्या मदतीनं तुम्ही बारामती जिंकणार? आता आम्ही जिंकण्यालाच उतरणार, उमेदवार जिंकण्यासाठीच उतरणार ना आम्ही. दादांमुळे अजून ताकद मिळणार, आमची ताकद वाढेल. कारण दादा नेहमी बारामतीमध्ये 1,00,000 मताधिक्यचा लीड देत होते सुप्रियाताईंना. तो लीड आता त्यांच्या नैतिकतेवरती किती कमी जास्त होतो हे मी आत्ता नाही सांगू शकत. बारामती या 2 विधानसभेमध्ये मागच्या 20 निर्विवाद वर्चस्व अजितदादांचं आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. आणि या सगळ्या संदर्भात अंकुश काकडे, नरेश मस्के, सूरज चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया. संजय काकडे, अमित शाह आणि नरेंद्र मोदी त्यांच्या इतक्या जवळ असतील असं मला काही वाटत नाही. पण कदाचित त्यांचं फोनवरून वगैरे बोलणं झालं असेल, त्याच्यामुळे त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आणि चांगली गोष्ट आहे, अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केलं तर भारतीय जनता पक्षाचं भवितव्य पुढे काय राहील याचा त्यांच्या नेत्यांनी विचार करायला हवा. जी झाले तर आम्हाला काही दुःख वाटण्याचं कारण नाही आणि आमचं आक्षेप असण्याचंही कारण नाही.
आम्ही अचूक का घेऊ शकतो. मग होते ना ते, त्यामुळे त्यांना काही माहिती नाही, कारण ते होते आता आहेत नाही आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना त्याची काही कल्पना नसेल. ती त्यांचं मत असेल ते नक्की भाजपात आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का काँग्रेसमध्ये आहेत याचे संशोधन घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्यांची काही जी स्टेटमेंट असतात, त्यामुळे बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपल्याला मध्यंतरी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री कोण राहणार आहेत ते. त्यामुळे संजय काकडे वगैरे जे कोण काही म्हणतात ते कधी एक पाय इकडे एक पाय तिकडे आणि उडी दुसरीकडे, त्यांच्या बोलण्यावरती लक्ष द्यायला नको. त्याच्यामुळे जे बावनकुळे साहेब फडणवीस साहेब ते जी काही स्टेटमेंट आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे असं संजय काकडे तिकडे कोण असे काय होते जे आहे ते इतिहासकालीन लोकांच्या जे काही स्टेटमेंट करतात त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला काही उचित वाटत नाही. दादा मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांच्या भावना नक्कीच आहेत, परंतु भावना असून चालत नाही तर वस्तुस्थिती काय याच्यावरती राजकारण चालतं. आणि वस्तुस्थितीमध्ये आज शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून दादा बघतायत, देवेंद्रजी फडणवीस बघतायत, आणि तीच वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कोण काय भविष्य बघतं कोण काय सांगतं याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. मला वाटतं संजय काकडे काय बोलले कुठल्या कॅपॅसिटीत बोलले मला माहित नाही, परंतु या ठिकाणी या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतील, बदलण्याचा कुठला त्या ठिकाणचा अशा प्रकारचा प्रस्ताव नाही, विचार नाही. आता प्रदेशाध्यक्ष पक्षाची भूमिका मांडत असतो, तर संजय काकडे का बोलले त्यांना काय माहिती आहे ते तपशीलवार सांगू शकतील. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व किंवा पक्ष काय ठरवत असेल तर प्रदेशाध्यक्ष किंवा आमचं शीर्षस्थ नेतृत्व भूमिका मांडत असते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं व्यक्तिगत स्तरावर काकडे काय बोलले असतील, पण अशा प्रकारे पक्षाचं काही ठरलंय असं मला वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.